सध्या जळगाव येथे पदस्थापना असलेल्या चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेच्या झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडवाले यांनी पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून केली होती. आठवडाभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू असे स्पष्ट उत्तर सभागृहात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. त्यानुसार चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे. शिक्षकांची विविध प्रकरणे अकारण प्रलंबित ठेवणे, सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात हलगर्जीपणा व अनियमितता करणे, त्यातून कथित आर्थिक लाभ मिळविणे आदी गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. आमदार अडवाले यांनी विधानसभेत केलेली मागणी आणि शिक्षण मंत्री केसरकर यांचे उत्तर बघूया. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 23,454. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. आदरणीय सभापती महोदय, आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3 वर्षापूर्वी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण माध्यमिकला आल्या तेव्हापासून त्यांच्या कारकिर्दीवरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते. कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकरणं प्रलंबित ठेवणे, सेवा हमी कायदा 2015 उल्लंघन करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीची प्रकरणं आल्यानंतर त्यांना वर्षभरपर्यंत उपदानाचे लाभ न देणे, AG कडून मंजूर आलेली प्रकरणं 1 वर्ष झाल्यामुळे परत पुनर्मान्यतेसाठी शासनाकडे पाठवणे, अशा प्रकारे या शिक्षणाधिकारी मॅडमनं कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं माननीय शिक्षण उपसंचालक यांनी 25/8/2023 चौकशी केली. अनेक बाबीमध्ये त्यांना दोषी धरलेला आहे. माननीय आयुक्त शिक्षण यांनी त्यांना 18 जानेवारी 2024 दोषारोपण दिलेलं आहे. जानेवारी 2024 दोषारोपण दिल्यानंतर सुद्धा संबंधित शिक्षणाधिकाऱ्यावर आस्थागायत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. अशा शिक्षणाधिकाऱ्यांना आपण तात्काळ निलंबित करणार का आणि त्यांच्या संपत्तीची SIT मार्फत चौकशी करणार का? सभापती महोदया, आता आपण त्यांना नोटीस दिलेली आहे. नोटीसीची उत्तर दिल्यानंतर आवश्यकता असेल तर त्यांना तात्काळ निलंबित केलं जाईल.